आणि गोपीचंद पडळकर यांच्यावरती इंदापूरमध्ये चप्पल फेक झालेली होती. चप्पल फेक करणाऱ्या आंदोलकांवरती आता गुन्हे दाखल होत आहेत. ओबीसी एल्गार मेळाव्यानंतर ही चप्पल फेकीची घटना घडली. मराठा समाजाच्या 10 ते 15 आंदोलकांवरती या चप्पल फेकी प्रकरणी आता गुन्ह्याची नोंद केली जाते. तर गोपीचंद पडळकर यांच्यावर झालेला चप्पल फेकीचा निषेध म्हणून ओबीसी समाजानं आज इंदापूर बंदची हाक दिली आहे. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावरच्या चप्पल फेकीच्या निषेधार्थ हा बंद पुकारला जातोय. मराठा समाजाकडनं राजकीय नेत्यांना घातलेली गावबंदी उठवण्याची मागणी सुद्धा ओबीसी समाजाकडनं केली जाते. जयदीप भगत आपल्या सोबत आहेत. जयदीप, या घटनेचे पडसाद कसे उमटलेले सध्या पाहायला मिळतात? नंदा, 2 दिवसापूर्वी पश्चिम महाराष्ट्रातील पहिला ओबीसी एल्गार मेळावा हा इंदापूरमध्ये झाला होता. एल्गार मेळावा झाल्यानंतर आमदार गोपीचंद पडळकर हे त्या तहसीलदार कचेरी शेजारीच असलेल्या दूध आंदोलकांना भेटी देण्यासाठी गेले होते. त्याच्याच शेजारी मराठा समाजाचं साखळी उपोषण सुरू होतं. त्यावेळेस त्यांनी त्यांना विरोध केला आणि गोपीचंद पडळकर गो बॅक अशी घोषणाबाजी करण्यात आली. इतक्यातच काही आंदोलकांनी जे आहेत त्यांच्यावरती चप्पल फेक केली. अर्थात त्यानंतर ओबीसी बांधव आक्रमक झाले, रास्ता रोको करण्यात आला आणि त्यानंतर यांच्यावरती गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. ज्यांनी चप्पल फेक केली तर ओबीसी समाजाचं म्हणणं असं आहे की मराठा बांधवांनी चप्पल फेक केली, परंतु जे साखळी उपोषणाला बसले ते जे मराठा बांधव होते त्यांनी म्हटले की आम्ही चप्पल फेक केली नाही, त्यांच्यातलीच काही समाजकंटकांनी चप्पल फेक केली. त्यानंतर आरोप प्रत्यारोप झाले. त्यानंतर मोठ्या प्रमाणात ओबीसी समाज हा इंदापूर पोलीस ठाण्यात ठाण मांडून होता की यांच्यावरती गुन्हे दाखल झाले पाहिजेत. पोलिसांनी देखील खबरदारी घेत अज्ञात आंदोलकांवर, म्हणजे 10 ते 15 अज्ञात आंदोलकांवरती गुन्हे दाखल केलेले आहेत. अर्थात पोलीस ते आता आंदोलक कोण आहेत ते शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. असं जरी असलं तरी याचे पडसाद जे आहेत ते उमटत आहेत. काल राज्यातल्या विविध ठिकाणी रास्ता रोको करण्यात आला, आज इंदापूर बंदची हाक देण्यात आलेली आहे. तसेच गावबंदी उठवावी असं जे आहे तो मागणी मराठा समाजाने विविध नेत्यांना गावबंदी केलेली आहे, ही गावबंदी उठवावी अशी मागणी प्रमुख ओबीसी या ओबीसी समाजाची आहे. त्याच्यात निषेधार्थ आज इंदापूर बंद आहे आणि जोपर्यंत गावबंदी उठणार नाही ते वेगवेगळ्या माध्यमातून आम्ही आंदोलन करत असणार आहे ते ओबीसी बांधवांनी सांगितलेलं आहे. धन्यवाद जयदीप या माहितीबद्दल. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.